let it bang, bang. तर आज आपण बघणार आहोत की कोश मार्केटला ज्यावेळेस आपण घेऊन जातो त्यावेळेस त्याचं ग्रेडेशन कशा प्रकारे केलं जातं. साधारणतः जशी माहिती उपलब्ध आहे त्या पद्धतीनं ग्रेडेशन हे तीन प्रकारामध्ये केलं जातं. एक असतं ए प्लस, त्याच्यामध्ये क्रायटेरिया असा असतो की किलोमध्ये 500 कोश बसले पाहिजेत किंवा 500 कमी बसले पाहिजेत. दुसरा कॅटेगरी आहे की ए म्हणजे एक नंबर कोश, त्याच्यामध्ये 501-600 कोश बसले पाहिजेत एका किलोमध्ये. आणि तिसरी कॅटेगरी आहे बी, त्याच्यामध्ये 600-701 किंवा 700 पुढं कोश बसले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपण कोशचं वजन करू शकतो. आता या ठिकाणी काही कोश आहेत ते असं कोशाचं वजन केलं जातं, ठराविक कोशाचं वजन. या ठिकाणी 52 ग्रॅमचे हे कोश आहेत. आता ह्याची संख्या मोजायची, ह्याची संख्या साधारणतः एक वीस कोश असतील हे. तर ह्याच्यावरून तुम्ही 100 ग्रॅममध्ये किती बसतील हे काढायचं, त्यानंतर 1 किलोमध्ये किती बसतील असं काढायचं. आणि जर हे साधारण असे ह्या प्रकारचे जर कोश असतील आणि हे जर कॅल्क्युलेशन पुढे वापरलं तर ए प्लस कॅटेगरीमध्ये आपले कोश हे जे कोश आहेत ते बसतात. आणि साधारणत 500 कमीच कोश लागतात 1 किलोमध्ये. तर अशा पद्धतीने ग्रेडेशन होतं आणि तशा पद्धतीने तुम्हाला भाव पण दिला जातो. ज्यावेळेस कोश आपण बाजारामध्ये घेऊन जातो त्यावेळी आपल्या कोशाचं क्वालिटी म्हणजे जे फ्रेश कोश असतात, पांढरेशुभ्र कोश असतात, त्याची एक वेगळी कॅटेगरी केली जाते. आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते मोजलं जातं आणि त्याचं ग्रेडेशन केलं जातं आणि त्याचे फुलफिल जो काही रेट असेल त्याचे पैसे मिळतात. त्यानंतर कसं असतं की डागाळलेले कोश म्हणून एक प्रकार आपल्याला कोश वेचताना सापडतो. तर ते हे डागाळलेले कोश अशा प्रकारचे असतात. आता हे डागाळलेले कशामुळं म्हणजे त्याच्यामध्ये पांढरा त्याचा कलर जो असतो पांढरा शुभ्र तो कलर नसतो. तर तुम्ही बघा आळ्यांची आळ्यांचं मूत्र वगैरे पडल्यामुळं त्याचे डाग त्याच्यावर असे उमटलेले असतात. अशा प्रकारे हे डागाळलेले कोश असतात. तर ह्याचंही वेगळं ह्याचे हे विकले जातात पण ह्याचे कमी खूप कमी दराने ह्याचं ग्रेडेशन केलं जातं आणि खूप कमी पैसे ह्याचे मिळतात आपल्याला. त्यानंतर अजून एक प्रकार असतो तो म्हणजे हे डबल हे मोठे कोश दिसतात याच्यापेक्षा जे कोश असतात हे डबल असतात. ह्याच्यामध्ये 2 आळे असतात, हे एकत्र जोडलेले असतात. आता वरून जर बघितलं तर हे कुठंच आपल्याला एकत्र जोडलेले वगैरे दिसत नाहीत पण हे ह्याच्यामध्ये 2 आळे असतात. आणि या डबल कोश डबल म्हणजे 2 आळ्यांचे जे कोश असतात याचं सुद्धा ग्रेडेशन वेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर तुम्ही स्वतः जर असं ग्रेडेशन तुम्ही इथं करून गेला तरी तुम्हाला तुमच्या कोशच्या क्वालिटीचा अंदाज येतो आणि जे काही डागाळलेले कोश असतात ते सुद्धा अशाच प्रकारचे असतात म्हणजे ह्याच क्वालिटीचे असतात. फक्त ह्यांना डाग पडलेला असतो आणि ते कमी दराने विकले जातात. आता डागाळलेला कोश सॉरी हा डबल कोश जो मोठा कोश असतो तो आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खरंच 2 आळ्या निघतात का त्या आपण आता पडताळून बघूया. कोश दिसायला मोठा असतो आणि वाजवलं तर त्याच्यामध्ये घट्टपणा अधिक प्रकारे जाणवतो आणि 2 आळ्या दिसतात. आता तुम्ही बघा ह्याच्यामध्ये 2 आळ्या दिसत आहेत तुम्हाला. आता मी काढून दाखवतो हे बघा ह्याच्यामध्ये 2 आळ्या त्यांनी तयार केलेला कोश असतो. हा कुठेही तुम्हाला जाणवतच नाही की एकत्र जोडलेला कोश आहे किंवा काय, हे पूर्णपणे एकच कोश जशा प्रकारे असतो तशाच प्रकारे हा कोश दिसतो. तर ह्याचं एक सायन्स असं आहे की ज्यावेळेस आळ्या कोश बनवत असतात तेव्हा एका साईडहून बनवत असली तर त्याच्यावर दुसऱ्याचा धागा हा रॅप झालेला असतो, एकावर एक गेलेला असतो. त्यामुळं जर हा कोश आपण गरम पाण्यात टाकला जो काय आपला रेग्युलर कोश असतो तो, तर ह्याचा एक धागा पकडला की ह्याचा धागा शेवटपर्यंत पूर्णपणे आपल्याला हाताला गावतो पण ह्याचा धागा मध्येच तुटतो.
कारण ह्या एका आळीचा वेगळा धागा असतो आणि दुसऱ्या आळीचा वेगळा धागा असतो, पण हा एक रूप आता तुम्हाला दिसेल, हे काय आपल्याला बघता नाही येणार, पण ज्यावेळेस आपण काढू शकू म्हणजे गरम पाण्यात टाकून मिलवर, त्यावेळेस आपल्याला ह्याचा एक म्हणजे बघता येईल आपल्याला ह्याच्या संदर्भात. हे बघा, दोन आळ्या एकत्रित आहेत. अजून हा कोश पूर्णपणे परिपक्व कोश आहे, खूप जाड पण कोश असतो हा. तर अशा पद्धतीनं मार्केटला कोशचं ग्रेडेशन केलं जातं. तुम्ही मार्केटला जायच्या आधी सुद्धा स्वतःच्या कोशचं ग्रेडेशन करू शकता, चांगला कुठला वाईट कोणता हे सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता, तुमचा रेट कोणत्या कॅटेगरीमध्ये बसल हेही तुम्ही जाणू शकता, माहिती करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे नवनवीन रेशीम उद्योगाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.